अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे आपल्या श्वानासोबत खेळत असतानाच जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या पायाचं हाड फ्रॅक्चर झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ते चालू शकणार नसल्याचं बोललं जात आहे. बायडन हे त्यांचा जर्मन शेफर्ड श्वान मेजर बरोबर खेळत होते. त्यांच्याकडे असे दोन श्वान आहेत. बायडन हे जखमी झाल्याचं समजल्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून बायडन हे लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. जो बायडन यांचे खासगी डॉक्टर केविन ओ कॉर्नर यांनी सांगितलं की बायडन यांच्या पायाला दुखापत झाली आहे. एक्स-रेमध्ये ही दुखापत दिसून आली नाही, परंतु सिटी स्कॅनमध्ये त्यांच्या उजव्या पायाचं हाड फ्रॅक्चर झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे पुढील काही दिवस त्यांना चालायला त्रास होऊ शकतो असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलंय.